नमस्कार, स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये। मसूर डाळीचे खमंग असे सांडगे कसे करायचे ती रेसिपी आज आपण पाहणार आहोत। खूपच छान असे हे सांडगे तयार होतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो मसूर डाळ घेतली आहे। 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली। जेवढी डाळ घेतली आहे त्याचे दुप्पट पाणी घालून ही डाळ आपण 6 ते 7 तासांसाठी भिजत घालणार आहोत। 7 तासांनंतर डाळ छान अशी भिजली आहे। एका चाळणीमध्ये डाळ काढून घेणार आहोत। ह्याचे पाणी नितळण्यासाठी ही डाळ आपण काढून घेऊयात। अशा प्रकारे डाळ चाळणीमध्ये काढून घेतली। पाणी नितळल्यानंतर एका सुती कापडावर 10 ते 15 मिनिटांसाठी डाळ अशा प्रकारे फैलवणार आहोत। उन्हामध्ये नाही वाळवायची आहे। 15 मिनिट फॅनखाली सोकू द्यायची आहे, जेणेकरून यातील असेल तेवढे पाणी निघून जाईल आणि आपले सांडगे खुसखुशीत असे तयार होतील। पंधरा मिनिटांनंतर डाळ काढून घेऊयात। एकदा दोनदा अधूनमधून डाळीला हात दिला होता, पाणी सोकण्यास त्याने मदत झाली। जास्त अशी सोकू नाही द्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 गाठा लसूण पाकड्या सोलून घेतल्या, थोडी कोथिंबीर, 2 चमचे जिरे, 4 चमचे पाणी। मिक्सरला छान असे बारीक वाटून घेऊयात। हा गोळा आपण बाजूला काढून घेऊयात। याच भांड्यामध्ये डाळ घालून ही डाळ आता बारीक अशी वाटून घ्यायची आहे। थोडी थोडी डाळ घालून वाटायची आहे। पाणी अजिबातही नाही घालायचे। अशा प्रकारे बारीक अशी वाटून घ्यायची। पूर्ण डाळ मी अशीच वाटून घेतली। चवीनुसार लाल मिरची पावडर, चवीनुसार 2 ते 3 चमचे मीठ घातले, थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, लसूण आणि कोथिंबीरची तयार केलेली पेस्ट ती देखील आता यामध्ये घालणार आहे। पाण्याचा हात घेऊन छान असं हे एकजीव करायचं आहे। छान असं मिक्स करून घेऊयात। पाण्याचा हात घेऊन मिक्स करत राहायचं आहे। प्लास्टिकच्या कागदावर अशा प्रकारे ज्याप्रमाणे 5 बोटांची रांगोळी काढल्या जाते, अंगठ्याच्या मदतीने सांडगे तोडायचे। वर्षभर छान असे हे सांडगे टिकून राहतात। एकदा दोनदा मधात ऊन द्यायचे। खूपच खमंग असे हे सांडगे तयार होतात। प्रत्येक वेळी पाण्याचा हात घ्यायचा आहे, जेणेकरून हे मिश्रण हाताला चिकटणार नाही। अशा प्रकारे सांडगे तोडून घेतले।
आणि उन्हात वाळवत ठेवले। प्लास्टिकच्या कागदावरचे सांडगे लगेचच असे निघतात, कापडावर टाकले की कापडाला थोडे चिकटतात। पहिल्या दिवशी अशा प्रकारे अलगदस हे प्लास्टिकच्या कागदावरून निघाले। कडक उन्हात वाळवायला ठेवायचे आहेत, थोडे आणखी 2 दिवस आपण हे वाळवत ठेवणार आहोत। अजून थोडे ओलसरच आहेत। 2 दिवसाच्या कडक उन्हात अशा प्रकारे मी हे सांडगे वाळवत ठेवले होते। ह्या सांडग्यांची भाजी कशी करायची ती रेसिपी देखील मी लवकरच अपलोड करेल। पहा किती छान असे सांडगे तयार झाले आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकन देखील प्रेस करा। धन्यवाद।